तरी चौकार आहे, वन बाउंस गेला तरी चौकार आहे, डायरेक्ट पत्र्यावरती पडला तर षटकार आहे। स्वराज्य स्पोर्ट क्लब स्वराज्य चषक, आज स्वराज्य चषकाचा दुसरा दिवस, या दुसऱ्या दिवसाच्या निमित्ताने उपस्थित झाले सर्व खेळाडूंचं मी पुन्हा एकदा स्वराज्य स्पोर्ट क्लबच्या सर्व आयोजक कमिटीच्या वतीने, त्याचबरोबर या स्तरीय स्तरीय पंच पप्पू मुंगसे सर, त्याचबरोबर महेश जाधव सर, अनिल माळी सर, त्याचबरोबर क्रिकेट फाउंडेशनची आमची ऑफिशियल टीम, त्यामध्ये आमचे टेक्निशियन रोहित सर, त्याचबरोबर आमचे कॅमेरामॅन गणेश सर, त्याचबरोबर मी स्वतः सुमित सोनवणे, तुमचं सर्वांचं मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने स्वराज्य चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो आणि घेऊन जातो आजच्या पहिल्या मॅच कडे। संदीप जाधव स्पोर्ट क्लब भाजे अर्थात धर्म प्रतिष्ठान भाजे त्यांच्या विरोधात राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट क्लब इंदोरी, हे दोन संघ आपण पाहतो समोरासमोर आजच्या सकाळच्या सत्रामध्ये लढताना पाहायला मिळतील। पहिला बॉल षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज राजेश निकम, तर आघाडीचे दोन्ही बॅटर आपण पाहतोय दाखल झाले, एका बाजूला असेल मावळ रन मशीन निलेश सगळे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मुन्ना पिंपळे। रिव आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा नसणार आहे, फक्त विकेट किपरच्या मागे एक खेळाडू कंपल्सरी असणं गरजेचं आहे, बाकी सर्व तुम्ही जे काय आपले आंतरराष्ट्रीय नियम आहेत ते सर्व नियम इथे असणार आहेत। सामन्याकडे आपण पाहतो तुम्हाला ते घेऊन जाईल आजच्या पहिल्या मॅच कडे। पहिला बॉल इथे आपण पाहतोय राजेश निकमच्या हातामध्ये, स्ट्राइक वरती असेल तो निलेश सगळे, लेट्स प्ले, युद्धाला सुरुवात झाली आहे, रणशिंग फुकलाय, पहिला बॉल राजेश निकमच्या हातामध्ये तर स्ट्राइक ऑन निलेश सगळे। पहिला बॉल अगदी हलक्या शिंडलो आपण पाहतोय कट केला जाईल, पॉइंटचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय शिंडलो तिथे फील्ड करणार आहे, एक धाव इथे मैदानामध्ये घेतली जाईल, एका धावेने संघाचा श्री गणेश होतोय, संघाचं खातं इथे उघडलं गेलेलं आहे। कट केल्या बॉलला तिथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये एक धाव जी मैदानामध्ये घेतली जाईल, नेटला चेंडू लागल्यानंतर मैदानात जर चेंडू येत असेल तर धावा तुम्हाला पळून घ्यायच्या आहेत, जे काही या क्रिकेटच्या स्पर्धेची नियमावली आपण केलेली आहे त्या नियमांचं तुम्हाला पालन करणं गरजेचं आहे। पुन्हा एकदा हलक्या त्रमण पातोशी इथे कट केला जाईल, गॅप मध्ये चेंडू असेल आणि इथे स्वराज्य चषकाला सलामी ठोकणारा आजच्या दिवसातला पहिला चौकार येतोय निलेश ठगेच्या बॅट मधून चार धावेंसाठी। स्वराज चषक, आज स्वराज्य चषकाचं जर आपण पाहिलं गेलं तर नवीन वर्षातील मावळ तालुक्यातील एक मानाची क्रिकेटची स्पर्धा जी आपण पाहतोय आणि खऱ्या तर मावळ तालुक्याचा एक मिनी वर्ल्ड कप म्हणून मात्र ज्या क्रिकेटच्या स्पर्धेकडे आपण पाहतो ती क्रिकेटची स्पर्धा म्हणजे स्वराज्य चषक सातवं पर्व आणि या सातव्या पर्वामध्ये विराजित होत असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आज आपण पाहतोय। काल या स्पर्धेचा दिवस गाजवला इलेव्हन चॅलेंजर्स स्पोर्ट्सला वाढले संघाने, आठ षटकांच्या मॅचेस खऱ्या अर्थानं या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खेळवल्या जातात। हा चेंडू पुन्हा त्या पाहिजे ते कट केल्या बॉलला आणि तिथे कॉपी पुल स्टाईल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, इथे दुसरा चौकार निलेश सगळेच्या बॅटमधून, दोन चौकार इथे मैदानाच्या मध्ये येत आहेत, या दोन चौकारांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचणार आहे, संघाचा धाफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल, धाफलकावरती दहा धाबा, ज्या धाफलकावरती धाबा इथे नोंदवले गेलेले आहेत। मुन्ना पिंपळे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय निलेश ढगे, मावळ तालुक्याची रन मशीन म्हणून मात्र निलेश ढगेचं नाव नेहमीच चर्चेत राहिलंय। राजेश निकम उजवतना मारा करेल, पुढे सरसाबा चेंडू खेळ करण्याचा प्रयत्न इथे होईल, क्षेत्ररक्षक इथे पाहिजे खूप दूरवरती आहे, लॉंगॉनच्या दिशेने सिंगल तरी ती आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंडला मुन्ना, परंतु दोन धावा तिथे यशस्वीपणे पळून पूर्ण केल्या जात आहेत, दोन धावा तिथे येतील आणि या दोन धाव्यांच्या मदतीने संघाचा धापलक देखील पुढे पोहोचणार, धापलकावरती बारा धाबा, पहिलं षटक इथे प्रगती पथावरती असताना दोन षटकाचा पॉवर प्ले असेल, त्यानंतर तिसऱ्या आणि सहाव्या षटकामध्ये जर बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेला नाही तर सातव्या षटकामध्ये कंपल्सरी तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले दिला जाईल। पुढे सरसाबा चेंडू पुन्हा खेळून काढला जाईल, गॅप शोधलाय तिथे
एखाद्या सुई मधून धागा ओवा तसे फटके आपण मैदानामध्ये पाहतो। निलेश ढगेच्या बॅट मधून इथे तिसरा चौकार निलेश ढगेच्या बॅट मधून आलाय। षटक क्रमांक संपलं झाले इथे पहिलं, एक षटकाचा खेळ संपलेला आहे। एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जर आपण इथे पाहिले गेलं तर धापलकावरती धाबा ज्या आहेत त्या 16 धाबा षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये। एक षटकाचा खेळ संपलाय। आज आपण पाहिलं तर या स्वराज्य चषकाचे सर्व मुख्य आयोजक त्यामध्ये उमेश दादा धामणकर असतील, त्याचबरोबर आमचे तुषारभाऊ ठाकूर आहेत, त्याचबरोबर सोमा दौंड, लाला दौंड, आकाश शिंदे, समीर शिंदे, त्याचबरोबर या स्पर्धेचे असणारे बक्षीस दाते आदरणीय उद्योजक सोमनाथभाऊ धामणकर, हे सर्व आयोजक याशिवाय उपस्थित झालेले आहेत। त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। त्याचबरोबर आमचे दिनेशभाऊ मालपोटे, खरं तर त्यांची मोठीच धावपळ सध्या सुरू आहे, कधी टेक्निशियन पशी तर कधी कॅमेरामॅन पशी, म्हणजे कुठलं काम अचूकपणे चालू आहे की नाही हे त्यांच्याकडून सातत्याने पाहिलं जात आहे। त्याचबरोबर स्पर्धेच्या निमित्ताने देवांना कारके हिंदी गेले उपस्थित आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे। दुसरं षटकला सुरुवात होईल। संदीप गोलंदाजीसाठी आपण पाहतो तयार असेल राऊंड द विकेट आणि यावेळी पाहिजे इन साइड आउट चुणी घेऊन करण्याचा प्रयत्न, डीप पॉइंटला हो वन हँडेड कॅच पकडण्याचा प्रयत्न तिथे, आणि तिथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये इथे दुसरा धाब्याचा प्रयत्न केला जातोय। दोन धाबा इथे मैदानाच्या मध्ये येणार आहेत। या दोन धाब्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल। स्कोर कार्डकडे मी तुम्हाला घेऊन जाईल पुढे आहे। धापलकर जर आपण इथे पाहिले गेलं तर धापलकावरती 18 धाबा धापलकावरती, मुन्ना पिंपळे या दरम्यान आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन चुनी खेळू करण्याचा प्रयत्न। रवी आपण पाहतोय मात्र इथे फिल्ड करणार आहे, कुठल्या प्रकारचे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये धावजी येणार नाही। या संदीप आपण पाहतोय खऱ्या अर्थाने एक अनुभवाचा वापर करणार हे गोलंदाज, सातत्याने आपण पाहिलं तर यांच्याकडे प्रचंड नियंत्रण आहे। इंदूर इलेव्हन संघ जर आपण पाहिले तर आगामी काळामध्ये करजविरीच्या मैदानावरती फायनल खेळणारा संघ आहे। या दरम्यान पाहिजे बॅकफुटला गेले, पंच केला, चेंडू सरस्ती मारेच्या बाहेर, हा षटकार छरण, आजच्या दिवसातला पहिला षटकार मुन्ना पिंपळेच्या बॅट मधून। षटकार इथे मैदानाच्या मध्ये येणार आहे। या षटकाराच्या मदतीने संघाचं धापलक आता पुढे जाऊन पोहोचेल। स्कोर कार्ड वरती 24 धावा ज्या धापलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत। तयारी पुन्हा एकदा शॉट आपले चेंडू होता तिथे पाहिजे डीप मिड विकेटला चेंडू खेळला, एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर, हा चौकार आलाय। आमचा तिथे आपण पाहतोय छोटा आयोजक आमचा हरी, तिथे आपण पाहतोय चेंडू मात्र आणण्याचं काम करतो, आणि आपण चर्चा केली आल्या आल्याच की या मैदानावरती खऱ्या अर्थानं यशस्वी सर्व मॅचेस जास्त षटकाचे का होतात। पुन्हा एकदा पाहिजे इथे मात्र इन साइड आउट चेंडू खेळलाय सीमारेषेच्या बाहेर, मुन्ना पिंपळेची बॅट इथे आता बोलू लागली आहे, चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार। जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतोय मैदानामध्ये। आता मी म्हणले की आग ही दोन्ही टोकांना लागली आहे, वार दोन्ही दिशेने होत आहेत। एका बाजूला निलेश ढगे जो मैदानामध्ये नेहमीच खऱ्या अर्थानं धाबा पळून घेण्यासाठी चौकार खेळण्यासाठी ओळखला जातो, परंतु मुन्ना आता देखील आपण पाहिले गेलं तर त्याचा पाठला करायला सुरुवात करतोय। मुन्नाच्या बॅट मधून हवाई हल्ले मैदानामध्ये सुरू झालेत, षटकार येत आहेत। धाफलक वेगाने आता पुढे जाऊन पोहोचणारे, स्कोर कार्ड वरती 34 धावा धाफलकावरती आहेत। ठीक 10:10 पहिला बॉल पडलाय आणि तुमच्याकडे 40 मिनिटाचा वेळ आपण दिलेला आहे। 40 मिनिटांमध्ये तुम्हाला 8 षटक संपूर्ण बंधनकारक आहे। गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा संदीप राऊंड द विकेट, हा जन्म चुट पाहिजे पुन्हा मैदानामध्ये इथे चेंडू इथे कट केला जाईल। राजेश निकम आता मात्र चेंडूला इथे कव्हर करतोय। एक धावी इथे मैदानामध्ये घेतली जाते, एक धावी इथे आली, एका धावीच्या मदतीने षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल। दुसरं दोन षटकांचा इथे खेळ संपलेला आहे आणि या दोन षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजे पॉवर प्लेचा पुरेपूर इथे फायदा या दोन्ही फलंदाजाने उठवलाय। 35 धावा धापलकावरती, एकही फलंदाज आतापर्यंत आपण पाहतोय मैदानामध्ये बाद होऊ शकलेला नाहीये।
गोलंदाजी गोलंदाज आपण पाहतो तयार असणारे तिसरे षटक घेऊन अंकुश शेवकर निलेश ढगे प्राइज आलेला आहे। खऱ्या अर्थाने घर बसल्या या सगळ्या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेणारे खास लोणावळवरून आमचे मोठे बंधू आदरणीय सुनील भाऊ रेड्डी यांच्या वतीने निलेश ढगेने जर अर्धशतक पूर्ण केलं तर सुनील भाऊ रेड्डी यांच्या वतीने 1000 रुपयाचा प्राइज निलेश ढगेसाठी असणार आहे। गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल मैदानामध्ये पुन्हा एकदा अंकुश लांबसा रनअप अंकुशचा स्ट्राइक वरती मुन्ना ओहो पहिला चेंडू काय चेंडू टाकलाय परफ्यूम चेंडू म्हणेल मी अगदी नाकाच्या खालून काढलेला चेंडू होता। चेंडू पडला दिशा बदलली बॅट आणि बॉल मध्ये आपण पाहतोय संपर्क होऊ शकलेला नाहीये। चेंडू मात्र आपण पाहतोय मुन्नाने मात्र चेंडू तिथे सोडून दिलाय आणि मुन्नाने मुन्नाची ताकद तिथे दाखवलेली आहे। एक डीप कव्हर मध्ये खेळलेला षटकार त्यानंतर एक डीप पॉइंट मध्ये खेळलेला षटकार चांगले मोठे स्ट्रोक मुन्नाच्या बॅटमधून आलेत। अंकुश शेवकर 333 क्रमांकाची जर्सी मात्र त्याने परिधान केली आहे। ओहो हो बॅकफुटला जाऊन चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न तिथे होता थोडासा निराश असेल आता इथे अंकुश शेवकर त्याचं रिॲक्शन पाहून खऱ्यानं कुठेतरी वाटलं की कदाचित बॅटची एज होती की काय। स्कोर कार्ड जर आपण पाहिले गेलं तर 35 धावांच्या तफरकावरती आहेत। अंकुश शेवकर खऱ्या तर नेहमीच लांब रनअप साठी मात्र तो ओळखला जातो। अंकुश चपूरचा चेंडू स्ट्राइक वरती मुन्ना आणि या दरम्यान पाहिजे जो बदल देता इतिहास का पन्ना उसका नाम है मुन्ना षटकार जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय मुन्ना पिंपळेच्या बॅट मधून षटकार इथे मैदानाच्या मध्ये आला। पहिले दोन चेंडू मात्र समजू शकला नाही त्यानंतर मात्र त्याने थोडासा क्रीजचा वापर केला बॅकफुटला गेला चेंडू शेवटपर्यंत जवळ येऊन दिला आणि चेंडूवरती एक मोठा तडाखा देताना पाहायला मिळाला तो मुन्ना पिंपळे। षटकार येतोय या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती आपण पाहिले गेलं तर 41 धावांच्या धाबलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत। आमच्या सर्व आयोजकांनी खऱ्या अर्थानं थोडस गारव थंड वातावरण आहे त्यामुळे सकाळ सकाळ मात्र चहाची सोय केली आणि असं म्हणतात की चहाला माणसाने कधी नाही म्हणू नये कारण चहाने माणूस एकत्र होतो। गोलंदाज तयारपर्यंत पाहिजे अंकुश दोन चेंडू डॉट आल्यानंतर एक षटकार आलाय। आता मात्र आपण पाहतोय इथे बॅकफुटला जाऊन चेंडू खेळून करण्याचा प्रयत्न तिथे केला जाईल एक सिंगल तर आपण पाहतोय घेतली दुसऱ्या धाब्यासाठी इथे नकार कळवला जातोय। संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिलं गेलं तर स्कोर कार्ड वरती आता एका धाब्याच्या मदतीने तपलकावरती 42 धावा पाण्याची सोय देखील या क्षणी केलेली आहे। ज्या संघांना पाणी हवं असेल तुम्ही या स्टेजच्या डाव्या बाजूला आपल्या संघाच्या डगआउटमध्ये तुम्ही जार घेऊन जा। आयोजकाकडे खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी खूप मोठ्या चांगल्या सुविधा या ठिकाणी आपण उपलब्ध केलेल्या आहेत। पुन्हा त्या पैसे गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल अंकुश स्ट्राइक ऑन निलेश ढगे शॉट ऑफ एन चेंडू आणि तिथे पुल केला चेंडूला सरळ डीप स्क्वेअर लेग मध्ये सीमारेषेच्या बाहेर षटकार जबरदस्त सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय दोन्ही आघाडीच्या फलंदाजाने जबरदस्त आक्रमण चढवलंय चौकार आणि षटकाराची आतिषबाजी आपण पाहतोय सुरू आहे। स्कोरकार्ड आता पुढे जाऊन पोहोचेल धफलकावरती 48 धावा 48 रन लॉस ऑफ 0 विकेट। गोलंदाज तयार पुढे दापायचे अंकुश आता मात्र आपण पाहतो पुढे सरसावर चेंडू खेळू करण्याचा प्रयत्न पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला कव्हर करेल एक धाव इथे आपण पाहतो मैदानामध्ये घेतली जाते या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या
पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धाबा जर आपण इथे पाहिले गेलो तर 49 धाबा धापलका वरती आहे. 3 षटकांचा खेळ इथे मैदानामध्ये संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 49 धाबा. पहा खेळाडूंसाठी सूचना आहे, ड्रिंक ब्रेक हा कुठल्या प्रकारचा नाहीये. तुम्हाला जेव्हा पाणी लागेल, षटक जसं संपेल तुमचा एक खेळाडू लगेच खेळाडूसाठी पाणी घेऊन तटस्थ राहा, तिथे तुम्ही सज्ज राहणं गरजेचं आहे. कोणी पण चालेल, काय हरकत नाही, तसे काही नियम आपण केलेले नाहीयेत. फक्त तुमचा एक खेळाडू जसं षटक संपेल तसं खेळाडूसाठी पाणी घेऊन तुम्ही सज्ज राहणं गरजेचं आहे, जेणेकरून वेळ जाणार नाही याची आपण काळजी घेणार आहे. 3 षटक संपलेली आहेत. 49 धावा धापलकावरती आहेत. निलेश ढगेच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिले तर 3 चौकार 1 षटकार आला. मुन्ना पिंपळेचं आक्रमण जर आपण पाहिलं तर जबरदस्त आक्रमण राहिलंय. अगदी 3 षटकार आणि 1 चौकार मुन्ना पिंपळेच्या बॅटमधून आलाय. आपण हे नियम का केलेले आहेत तर ड्रिंक ब्रेकसाठी आपण वेळ का देत नाहीये, तर आपल्याला सर्व सामने, मी म्हणले की सुरुवातीचे 2 सामने 8 षटकाचे आणि क्वार्टर फायनलची मॅच ही 8 षटकाची कशी होईल याची आपण दक्षता घेणार आहे. बाकीचे सर्व सामने आपण 6-6 षटकाचे खेळवतोय. म्हणजे वेळ आपण वाचवला तर आपल्याला जास्त षटकाचे सामने खेळायला मिळणार आहेत. बऱ्याच ठिकाणी आपण समीर भाऊ जातो स्पर्धा खेळण्यासाठी, त्यामुळे आयोजकांना काही देणं घेणं बऱ्याच ठिकाणी नसतं. तुम्ही किती षटकाचे सामना खेळा, फक्त त्यांना एकच महत्वाचं असतं की आम्हाला एक मॅच क्वार्टर फायनलची पूर्ण करायची, मध्ये किती षटकाची होऊ द्या. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. आता षटक क्रमांक 4 घेऊन मैदानामध्ये येतोय तो राजेश निकम. निलेश ढगेसाठी प्राईज जरूर लाभले गेले. सुनील रेड्डी यांच्या वतीने अर्धशतकासाठी 1000 रुपयाचं प्राईज. या दरम्यान पाहिजे चेंडू कट केला जाईल. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू मात्र इथे ट्रॅव्हल झाला आहे आणि 5 चेंडू मात्र आता तिथे जातोय डिक्लेअर झोन मध्ये. आताच्या 2 धाबा इथे मिळणार आहेत, 2 धाबा इथे मिळतील. टाळ्यांच्या गजरात इथे स्वागत करूया. संदीप जातो स्पोर्ट क्लब वळक अर्थात धर्म प्रतिष्ठान भाजे या संघाचा अर्धशतक इथे पूर्ण होतोय. धापलकावरती धाबा जर आपण इथे पाहिलं तर 51 धाबा, ज्या धापलकावरती धाबा इथे नोंदवले गेलेला आहे. सकाळ 17 आपण पाहतोय अर्धशतक इथे पूर्ण झालेलं आहे. आज खऱ्या अर्थानं त्या सूर्यदेवतांनी देखील दर्शन दिलेलं आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि उमेश भाऊ असं म्हटलं होतं की नेहमीच या कलियुगामध्ये उगवत्या सूर्याला नमस्कार असतो. मावळ त्या सूर्याला पाहून लोक दरवाजे बंद करतात. ज्यावेळेस तुमचा बॅट पॅस सुरू झाला ना, त्यावेळेस लोक मात्र तुम्हाला नेहमी कधीही चर्चेत तुम्हाला ठेवणार नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही इनफॉर्म असता, ज्यावेळेस तुमची बॅट बोलतोय, ज्यावेळेस तुमची गोलंदाजीचा परफॉर्मन्स बोलतो, त्यावेळेस मात्र तुम्ही नेहमी चर्चेत राहता. बॉल केव्हाही हरू द्या, बॉल केव्हाही डॅमेज होऊ द्या, फुटू द्या, तुम्हाला नवीन चेंडू दिला जाणार आहे. मग परिस्थिती कालची देखील आपण परिस्थिती पाहिलेली आहे. 4 चेंडू 4 धावेची गरज असताना देखील आपण नवीन चेंडू दिलेला आहे. 2 धाबा इथे येत आहेत. 51 धाबा धापलकावरती राजेश निकम. हलक्या तरी चेंडू पण पाती खेळ करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्कोर लागला, वेळेत नकार इथे कळवला मुन्नाने. लक्ष्मण दादा तांदळे यांचं देखील आपण बाजूने शुभागमन झालं, तर आपलं देखील स्वराज्य चषकामध्ये मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. याच्याकडे या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय या स्पर्धेचे बक्षीस जाते जयराम दादा खोणगे यांचं देखील शुभागमन झालं, तर आपलं देखील मनपूर्वक स्वागत. हा चेंडू आपण पाहतोय पायावरती टाकला चेंडू होता. शॉटमॅन लेगच्या दिशेने चेंडू मात्र तिथे खेळला जाईल. 1 धावी ते आपण पाहतोय मैदानामध्ये घेतली जाते. 1 धावीच्या मदतीने धापलक देखील आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 52 धाबा. काल या मैदानावरती खऱ्या अर्थानं आपण पाहिलं की काय जबरदस्त मॅचेस या मैदानावरती होताना आपण पाहिलेले आहेत. विशेषतः काल अगदी 50-55-60 पर्यंत धावफलक या मैदानावरती फायटिंग स्कोर मांडला गेला. आज मात्र त्या उलट थोडस घडतंय. राजेश तयार आहे. हा चेंडू इथे आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन चेंडू खेळू करण्याचा प्रयत्न इथे होता, परंतु बॅटवरती चेंडू आपण पाहतो येऊ शकलेला नाहीये. डॉट स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असेल. मुन्ना पिंपळे आपण पाहतोय बॅकफुटला गेला. आणि या स्पर्धेमध्ये यशकडे आपण पाहतोय वन बाउन्स चेंडू मैदानाच्या मध्ये सीमारेषा बाहेर पोहोचणार आहे. चौकार मैदानाच्या मध्ये आलेला आहे. या चौकाराच्या मदतीने देखील धावफलक आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 56 धाबा माफ करा. याच्या ठिकाणी प्राइज आलेला आहे शक्ती कालेकर.
पावडानगर चे उद्योजक यांच्या वतीने निधी ढगेच्या अर्धशतकासाठी 1000 रुपयाचा प्राइज असणार आहे। गोलंदाजी गोलंदाज तैयार तो मैदान मध्य राजेश निकम एक चौकार इतने मैदान मे आए मैदान शफल होऊन चुड़ी खेल का प्रयत्न तिथे जरूर क्रीचा तिथे परंतु बैट पर पहतो चेंडू येऊ शकलेला नाहीये। डॉट स्वरूप चेंडू पहतो मैदान मध्य अगदी चौथा षटक इथे मैदान मे संपले गेले। चार षटकाचा खेल संपलेला आहे। चार षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 56 धावा ज्या धावापलकावरती आहे। पहिल्या षटकामध्ये आपण थोडासा स्कोरबोर्ड जर आपण पाहिला तर राजेश निकम ने 16 धावा खर्च केल्या। दुसऱ्या षटकामध्ये संदीप ने 19 धावा खर्च केल्या। तिसरे षटक अंकुश ने हाताळलं। तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या आणि चौथे षटक राजेश निकम ने पुन्हा हाताळलं। या षटकामध्ये अवघ्या 7 धावा आल्या। कुठेतरी धावेला ब्रेक लावण्यासाठी आपण पाहतो राजेश ने इथे चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली मिळाली। फक्त एक चौकार जरूर आला। 56 धावा ज्या धावपलकावरती आपण पाहतो धावा इथे नोंदवल्या गेल्या। अंकुश पुढे खऱ्या अर्थाने आव्हान असतील कि चुनो कोणाच्या हातामध्ये सोपवणं गरजेचं आहे कारण धापेला इथे कुठेतरी ब्रेक लावणं गरजेचं आहे। कमबॅक करावा लागेल। आज जर आपण पाहिलं की तर निसर्गाच्या सौंदर्य खाणीमध्ये बसलेला परिसर म्हणजे मावळ परिसर। 12 मावळ आणि 12 मावळ पैकी असणार आपण पाहतोय आपलं पवन मावळ। पवन मावळची खऱ्या अर्थाने उद्योग नगरी म्हणून देखील या वर्षे गावाला संबोधलं जातं। हा चेंडू या दरम्यान स्क्वेअर कट डीप पॉइंटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर हा चौकार आलाय। कित्येक दिवस आपण खऱ्या अर्थाने उमेश भाऊ निलेश ढगेला पाहिलेलं की बॅड पॅस सोबत मात्र तो झुंजत होता। कित्येक दिवस तो बॅकफुट वरती होता परंतु त्याने स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ दिला नाहीये। आणि मला एक श्रीकृष्णाचं सुंदर वाक्य आठवतं ज्यावेळेस अर्जुनांनी श्रीकृष्णाला विचारलं की ज्यावेळेस मी माझ्या खुलीमध्ये असेल ज्यावेळेस मी माझ्या कमरेमध्ये असेल ज्यावेळेस माझ्या मी झोपेतून उठेल त्यावेळेस असं काहीतरी वाक्य लिहून ठेवा की ते वाक्य वाचल्यानंतर मला आनंद झाला पाहिजे ते वाक्य वाचल्यानंतर मला दुःखही झालं पाहिजे। ते श्रीकृष्णाने एक सुंदर वाक्य लिहून ठेवलं ही वेळ देखील निघून जाईल। आनंदात वाचा त्याचं दुःख होईल। दुःखात वाचा त्याचा आनंद होईल। ही वेळ निघून जाईल आणि वेळ ही प्रत्येकाची निघून जाते आणि ती वेळ आपण पाहतोय निलेश ढगेने पुन्हा एकदा घेऊन आलाय। मावळ रन मशीन म्हणून या खेळाडूला का म्हटलं जातं तर या खेळाडूकडे खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर या खेळाडूच्या बॅटमधून धावा कधी थांबत नाही। एक धावी ते आपण पाहतोय मैदानामध्ये येताना आपल्याला जी पाहायला मिळते एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचणार। धावपलकावरती 61 धावा 61 रन लॉस ऑफ 0 विकेट। आतापर्यंत स्पर्धेतली सर्वात मोठी भागीदारी करणारी ही जोडी आहे मुन्ना पिंपळे आणि निलेश ढगे। संदीप तयार आहे। बॅकफुटला गेले पंच केलाय चेंडूला पॉवरफुल हिट मुन्ना पिंपळे ऑन फायर षटकार। षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये येतो। या षटकाराने संघाचं धावफलक आता पुढे जाऊन पोहोचेल। स्कोर कार्ड वरती 67 धावा धावफलकावरती आहेत। काय बॅटिंग इथे मैदानाच्या मध्ये सुरू आहे। मुन्ना पिंपळे देखील सांगत असेल की कित्येक दिवस मी हप्पीची मैदान गाजवली आहेत हप्पीच्या मैदानावरती मी हुकूमत ठेवलेली आहे परंतु ज्यावेळेस मला भाजे संघामध्ये संधी मिळाली आणि अनेक वेळा मुन्नाची जागा कधी बदलली नाही निलेश ढगेने नेहमी सलामीसाठी त्याला संधी दिलेली आहे। आता मात्र आपण पाहतो इथे थोडासा शफल चेंडू खेळ करण्याचा प्रयत्न जरूर तिथे केला गेला। शरीराचा वेध घेणारा चेंडू होता ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंचाने कळवला कारण एलबीडब्ल्यू विकेट हा नियम देत असताना खऱ्या अर्थाने बऱ्याचशा गोष्टीचा विचार करावा लागतो। तिथे चेंडूची उंची किती आहे चेंडू कुठे पिच झाला चेंडू कुठल्या दिशेने चाललाय या बऱ्याचशा गोष्टीचा अभ्यास करून मात्र तो नियम खऱ्या अर्थाने मैदानामध्ये द्यावा लागतो। हा चेंडू यावेळी पायचा आडव्या पट्ट्याने चेंडू खेळून काढला। गॅप खूप मोठा आहे दरी पायचा भेदणारा चेंडू होता काव कॉर्नर झोन मध्ये चेंडू जाईल तिथे सीमारेषेच्या बाहेर हा चौकार आलाय। या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल। पुन्हा एकदा धावफलक जर आपण इथे पाहिले गेलं तर धर्मवीर प्रतिष्ठान भाजे संघाची
73 धावा 73 रन 73 धावा धापलका वरती यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील बराचसा प्रेक्षक राजा आपल्या सोबत जोडला गेला त्या सर्वांचं मी स्वराज्य चषकामध्ये स्वराज्य स्पोर्ट क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो हार्दिक असं स्वागत करतो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी पाहायचा आहे जमीन समांतर खेळलेला फटका मिड विकेटच्या दिशेने आणि सातत्याने आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट निलेश ढगेने खेळलेलं आहे यावर्षी जर आपण पाहिलं गेलं तर एसपी चषक मुळशी तालुक्याची स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये निलेश ढगेने काय बॅटिंग केली काय गोलंदाजी केली त्यानंतर लोगावमध्ये आयकॉन मात्र तो संघामध्ये होता तिथे देखील चांगला परफॉर्मन्स निलेश ढगेचा सातत्याने राहिलाय म्हणजे निलेश ढगे फक्त मावळपुरता मर्यादित नाहीये तर निलेश ढगेची चर्चा संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये नेहमीच होते षटक क्रमांक आपण पाहतोय संपले ते पाचवं पाच षटकांचा खेळ संपलेला आहे पाच षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धाबा जो आहे त्या 74 धाबा धाबल कवरती धाबा इथे नोंदवल्या गेल्यात बॅटिंग पॉवर प्ले माफ करा म्हणजे स्कोर कार्ड 73 धाबा धापलका परत येत 73 रन 73 धाबा जेवण पाहते धापलकावरती धाबा इथे असणार आहेत स्कोर कार्ड जर आपण पाहिलं गेलं तर 73 धाबा 73 अंक जर आपण पाहिलं गेलं तर निश्चितपणे आपल्याला ज्यावेळेस 2011 साली महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या चेंडूवरती जो षटकार खेळला त्यावेळेस खरं त्या बॅटचा निलाव झाला आणि त्या निलावामध्ये त्या बॅटची किंमत होती 73 लाख रुपये 73 लाख रुपये धोनी फाउंडेशनच्या माध्यमातून अगदी गोरगरिबांसाठी मात्र ती रक्कम देण्यात आली या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं नुकतं शुभाग म्हणतोय या स्पर्धेसाठी मंडप ज्यांनी मात्र सौजन्य केलेले उद्योजक आदरणीय नितीनजी ठाकूर यांचं देखील शुभाग म्हणते दादा आपलं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे तर गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक 6 घेऊन रत्नदीप जो गोलंदाजीसाठी आपण पाहतो मैदानामध्ये येणार आहे पहिला चेंडू फुल टॉस होता पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जर होती ते केला गेला सिंगल तरफ पाहतो मैदानामध्ये घेतली गेली दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न तिथे होईल चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये पोहोचतोय तोपर्यंत दोन धावा देखील इथे मैदानामध्ये घेतल्या जात आहेत दोन धावींच्या मदतीने संघाची वाढती धाव संख्या जी आपण पाहतोय मैदानामध्ये आता पुढे जाऊन पोहोचेल रत्नदीप खऱ्या अर्थानं या एक नवख्या खेळाडूला आपण पाहतोय या संघामध्ये संधी दिली जाते स्कोर कार्ड आता जर आपण पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचणार आहे धापलकावरती 75 धावा ज्यावेळेस मावळ हे नाव समोर येतं त्यावेळेस मावळ तालुक्याचं नाव पहिलं येतं परंतु मावळ हे नाव कसं पडलं त्याबद्दल देखील आपण थोडीशी चर्चा करणार आहोत बॉल जर जास्त ओलसर झाला असेल तर तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा त्या मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जातोय रत्नदीप राईट आम राऊंड द विकेट ओ हो काय चेंडू टाकलाय वा चेंडू पडला चेंडूने एका खऱ्या अर्थाने काय ते सडन रंग बदलावा असा मात्र चेंडू दिशा बदलली आणि निलेश ढगेला नवीन चेंडू अजून एक बॉल हवा आहे का संघाची धावसंख्या जर म्हणजे पाहिले गेलं तर आता 75 धाबा धापलकावरती आहेत रत्नदीप मी म्हणे की इंदोरी संघाने हा रत्न शोधून आणलाय आणि आज संघामध्ये मात्र त्याला संधी दिलेली आहे आणि संधीचं सोनंही करायचंय हा चेंडू पाहिजे यावेळी बॅकफुटला जा चेंडू खेळ करण्याचा प्रयत्न इथे होईल मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे सिंगल तर इथे मैदानामध्ये पाहिजे घेतली जाते एका धाब्याच्या मदतीने धापलक आता पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवरती 76 धाबा
निलेश ढेके आपण पाहतोय 17 चेंडू मध्ये 38 धावा आतापर्यंत वैयक्तिक तो बनवतोय। यावेळी पाहिजे बॅकफुटला गेले पंच केला पॉइंट चेंडू केवरून क्षेत्ररक्षक अंकुश खूप दूरवरती येतो फक्त चेंडू आणायचं काम करेल चेंडू जाईल तिथे सीमारेषेच्या बाहेर आलेला चौकार आहे। 17 चेंडू मध्ये 42 धावा बनवतोय तो मुन्ना पिंपळे काय बॅटिंग इथे मुन्नाने केली आहे। गोलंदाजीसाठी गोलंदाज तयारपणे दाबायचे रत्नदीप स्कोर कार्ड वरती 80 धावा त्या स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात। यावेळी पाहिजे बॅटचा फेस तिथे ओपन केला रवी खूप दूरवरती आहे आणि चेंडू जाईल तिथे सीमारेषेच्या बाहेर हा षटकार आहे चरण क्लास दाखवलं यावेळी मुन्ना पिंपळेने। शेवटपर्यंत जो चेंडू मात्र जवळ येऊन दिला चेंडूने त्याला ओळखलं की चेंडू दिशा बदलतोय काटा बदलतोय आणि त्यावेळेस मात्र फक्त बॅटचा फेस तिथे ओपन केला प्रॉपर टायमिंग तिथे मुन्ना पिंपळेच्या बॅटमधून पाहायला मिळालं। षटकार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये होतोय पाहिजे मुन्ना पिंपळे वैयक्तिक 48 धावांवरती खेळतोय स्पर्धेतील पहिले अर्धशतक पूर्ण करण्याचा मान मुन्ना पिंपळेच्या नावावरती जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे। रत्नदीप तयार असेल स्कोर कार्ड जर आपण इथे पाहिलं तर 86 धावा 86 रन लॉस ऑफ 0 विकेट हा चेंडू इथे पाहिजे स्कोर रेखच्या अगदी जवळून चेंडू मात्र खेळून काढलाय चेंडू जाईल तिथे सीमारेषेच्या बाहेर टाळ्यांच्या गजरात स्वागत तुरी या स्पर्धेतील पहिले अर्धशतक पूर्ण करतोय तो मुन्ना पिंपळे व्हाट अ बॅटिंग मुन्ना जबरदस्त बॅटिंग इथे मुन्ना पिंपळेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। षटक क्रमांक संपलं जाईल इथे 6 षटकांचा खेळ संपलाय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 90 धावा। मुन्ना पिंपळेने आज स्ट्रोक सर्व स्ट्रोक दाखवले मिड विकेटला षटकार त्याने खेळला स्क्वेअर लेगचे फटके त्याने दाखवले त्याने कव्हर ड्राईव्ह दाखवला त्याने पॉइंटचे चौकार दाखवले त्याने पॉइंटचे षटकार दाखवले कव्हरचा षटकार त्याने दाखवला आज चौफेर फटकेबाजी मुन्नाने केली आहे। षटक क्रमांक आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहणार आहे अगदी मुन्ना पिंपळे आपण पाहतोय 19 चेंडू मध्ये 52 धावा त्याने वैयक्तिक पूर्ण केल्यात काय बॅटिंग इथे आपण पाहतोय 4 चौकार आणि 5 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत। 7व्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असणार आहे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज अंकुश शेवकर जो गोलंदाजीसाठी इथे येतोय वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी तो तयार असेल। याच्याकडे या स्थळाच्या निमित्ताने अक्षयदादा डोळस यांचं देखील शुभागमन झालंय त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिकचं स्वागत आहे। गोलंदाज तयार अंकुश हा चेंडू आपण पाहतो ते बॅकफुटला जाऊन चेंडू खेळू करण्याचा प्रयत्न तिथे केला जाईल तिथे आपण पाहतो मैदानामध्ये चेंडू डॉट आलाय धावपळ किती स्थिर आहे 17 चेंडू मध्ये 38 धावा वैयक्तिक आतापर्यंत बनवतो तो निलेश ढगे एक मोठी भागीदारी खऱ्या अर्थाने या दोन्ही खेळाडूंमध्ये आपण पाहिलेली आहे 90 धावा धापलकाप्रती या धर्मा पाहिजे बॅकफुटला गेले पंच केला रत्नदीप आपण पाहतोय चलो इथे कव्हर करेल सिंगल तर इथे मैदानामध्ये घेतली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होणार नाही एक धावी ती आली एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या 91 धावा ज्या धापलकाप्रती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत अंकुश शेवकर तयार पुन्हा तर राऊंड तो विकेट इथून मारा करतोय रिव्हर्सचा फटका ते आपण पाहतो खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर तिथे केला जाईल शरीराचा वेद घेणारा चेंडू होता अगदी लेग बाईसच्या रूपाने आपण पाहतोय सिंगल मैदानाच्या मध्ये घेतली जाते एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जर आता पुढे जाऊन पोहोचणार आहे धापलकावरती 92 धावा ज्या धापलकावरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवल्या गेल्यात गोलंदाज तयार पुण्याचा पायसे मैदानाच्या मध्ये येते यानंतरची होणारी मॅच जसं एक डाव इथे संपेल सांगवडे विरुद्ध देऊगाव ग्रामीण इलेव्हन
अर्थात स्वर्गीय प्रशांत भाऊ जगताप स्पोर्ट्स देहूगाव या दोन संघांमध्ये अंतरचा होणारा सामना आहे. ओहो हो इथे बाहेर मैदानाच्या मध्ये काय होणार आहे, लेक्समच्या बाहेर असणारा चेंडू होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकलेला नाहीये. अवांतर धावी इथे आपण पाहतो मैदानामध्ये मिळेल. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक आपण पाहतोय 25 जो इथे लागू पडला. अतिरिक्त धावी इथे मिळते, या अतिरिक्त धावीने धापलक देखील पुढे पोहोचणार आहे. 93 धावा आणि या धाब्यातला आपण पाहतोय पहिला वाईड आहे. काल आपण एक संघ पहिला नायरेलेवन वराळी संघ ज्याने 6 षटक टाकत असताना एकही अतिरिक्त धाव खर्च केले नाही. आतापर्यंत इथे 7वं षटक सुरू आहे आणि 7व्या षटकामध्ये आलेला पहिला वाईड आहे. म्हणजे नियंत्रण तुमच्याकडे खूप चांगलं आहे आणि हे नियंत्रण केव्हा येतं, ज्यावेळेस तुम्ही सातत्यपूर्वक तो सराव करत असता त्यावेळेस मात्र तुम्हाला हे नियंत्रण मिळतं. पण हलक्यातनं चेंडू कट करण्याचा प्रयत्न एक धावी ते पण पाहतो मैदानामध्ये घेतली जाईल एका धावीच्या मदतीने. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचणार आहे स्कोर कार्डवरती 94 धाबा च्या धाबलकावरती धाबा इथे नोंदवल्या गेल्यात. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचा तो शुभाग म्हणत होता आदरणीय दिलीपजी कारके यांचं देखील शुभाग झालंय, त्याला आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. विनंती करतो या अतिथी कक्षामध्ये नागपूरला जाऊन आपण पाहतो इथे खेळ करण्याचा प्रयत्न डीप कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे रत्नदीप. चेंडूची ते फेकी करतो, तोपर्यंत आपण पाहतो मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल एकेरी दुहेरी धाबा देखील इथे थांबायला तयार नाहीयेत. स्कोर कार्ड जर आपण इथे पाहिले गेले तर आता 95 धाबा. सकाळचं थोडस थंडीचं वातावरण जरूर आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही खेळाडूने वातावरण गरम करण्याचं काम केलंय. चौकार षटकाराची आतिषबाजी सुरू आहे. हा चेंडू सर्व बॅटे फटकारी खेळून काढण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळून काढला जाईल. एक सिंगल इथे मैदानामध्ये घेतली जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आपण पाहतोय जो होणार नाही. एक धावी ते आली एका धावीच्या मदतीने आपण पाहतो षटक क्रमांक संपला जाईल 7व 7 षटकांचा खेळ संपलेला आहे. 96 धावा ज्या धापलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. यानंतरचा होणारा सामना सांगवडे 11 त्यांच्या विरोधात स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप फाउंडेशन देहूगाव या दोन संघांमध्ये अंतरचा होणारा सामना आहे. दुसरी एक इनिंग एक धाव इथे संपेल. दोन्ही टीमने लगेच आपण टॉस साठी यायचं आहे. आमच्या अविनाश दादा ढोळस खऱ्या अर्थानं थोडेसे दुखापत ग्रस्त आहेत आणि परंतु क्रिकेटवरती किती प्रेम असावं, घरी बसल्या देखील मात्र त्यांचा कारण स्पर्धा ही आपली आहे, ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचे मात्र मनपूर्वक स्वागत असेल. शेवटचा षटक आपण पाहतो पुण्याच्या रत्नदीपच्या हातामध्ये चेंडू सोपवला, एक सिंगल इथे आली, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल आणि निलेश ठगेला मात्र इथे परतावा लागतंय. विकेट आली याच्याकडे आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नितू शुभाग म्हणतोय सामनावीरसाठी आपण पाहतोय खरं तर प्रत्येक मॅचला एक स्वराज्य स्पोर्टची ब्रँडेड कॅप ज्यांनी मात्र सौजन्य केलेली आहे. अभिषेक दादा ठाकूर यांचं देखील शुभाग झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. स्कोर कार्डवरती 97 धावा ज्या धाबलकावरती असणार आहे. निलेश ढगे बावीस चेंडू मध्ये आपण पाहतोय 42 धावा बनवत निलेश ढगे ते मैदानामध्ये बाद झालाय. एक खूप मोठी इनिंग निलेश ढगेची आपण पाहतो निश्चितपणे मैदानामध्ये पाहायला मिळाली. आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेस एखाद्या प्रत्येकाच्या मनातला आवडीचा खेळाडू असतो, ज्यावेळेस जो खेळ त्या कित्येक मैदानं गाजवलेली आहेत, असे खेळाडूकडून ज्यावेळेस मोठी इनिंगची सातत्याने अपेक्षा केली जाते. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात दाखवले ते होणार आहे मयूर ठाकूर. रत्नदीप तयार आहे आणि या दरम्यान दांडी 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 गुल विकेट. विकेट मैदानामध्ये आली. आघाडीचे दोन्ही जे खेळाडू सेट होते ज्या खेळाडूकडून खऱ्या अर्थानं एक मोठी इनिंग उभी झाली. निलेश ढगे बाद झाल्यानंतर लगेचच पुढच्या चेंडूवरती आपण पाहतोय मुन्ना देखील मैदानामध्ये बाद झाला आणि आता पाहिजे मुन्नाची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जो आपण पाहतोय ते मैदानाच्या दाखल ते होणार आहे.
बैट्समन नेम मयूर, विकास, प्रतिदीप तैयार, पुण्यतापायचे बॅटचे कडा इथे थर्मेनच्या दिशेने चेंडू मात्र इथे खेळून काढला जाईल. एक धाव इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये जी येणार आहे, एका धावेच्या मदतीने धावफलक देखील आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड जर आपण पाहिले तर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 98 धावा, 98 रन, लॉस ऑफ टू विकेट. हा चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये पुन्हा एकदा शफल होऊन आधी चेंडू खेळू करण्याचा प्रयत्न तिथे जरूर झाला. एक सिंगल तरी ती आली, दुसरा धावेचा प्रयत्न इथे होईल का पाहणं गरजेचं आहे. होकार नकार, होकार नकार, आणि तिथे आपण पाहतो शेवटी होकार दिला. मयूरला देखील परतावं लागतंय, विकेट आली. विकेट आल्यानंतर आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल इथे होणार आहे, सिद्धेश, सिद्धेश गरवाड जो नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात दाखल इथे होईल. 99 धाबा ज्या धाबलकावरती धाबा इथे नोंदवले गेलेले आहेत. फलंदाबाचा गोलंदाज तयार इथे रत्नदीप, स्ट्राइक वरती सिद्धेश, कोलबा टप्प्याचा बॉल इथे आपण पाहतोय. सिद्धेशच्या बॅट वरती चेंडू आपण पाहतो येऊ शकलेला नाहीये, डॉट बॉल. रत्नदीप बनसोडे काय गोलंदाजी ते मैदानामध्ये आजच्या सकाळ सत्रामध्ये करतोय. उभरता खेळाडू आहे, रायझिंग स्टार आहे, परंतु या खेळाडूने देखील खऱ्या अर्थाने आपली छाप सोडायला सुरुवात केली आहे. बॅटचे कडा असेल थर्मेनच्या दिशेने चेंडू मात्र इथे ट्रॅव्हल होईल. सिंगल इथे मैदानामध्ये घेतली जाते, दुसऱ्या धावेसाठी इथे नकार कळवला जाईल. एक धाव इथे मैदानासमोर मिळणार आहे. पहिला डाव, पहिली इनिंग आपण पाहतो मैदानामध्ये संपली जाईल. या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धाबा ज्या आहेत त्या 100 धाबा, 101 धावेची गरज असेल. राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट क्लब इंदोरी संघासमोर यानंतरची होणारी मॅच स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत जगताप साहेब स्पोर्ट क्लब देहूगाव त्यांच्या वृद्ध संघावडे 11 हे दोन संघ यानंतर मॅच मध्ये आपल्याला लढताना पाहायला मिळणार आहेत. जर इथे पहिला बॉल पडण्याच्या अगोदर जर देहूगाव संघाचे कॅप्टन इथे उपस्थित झाले नाही तर प्रतिस्पर्धी संघाला टॉस विन आपण घोषित करणार आहे. स्वराज्य चषक 2024 आपण पाहतो पर्व सातवे. प्रथम क्रमांकासाठी जर आपण पाहिले गेले तर 71,000 रुपये ज्यांनी आपल्याला सौजन्य केले आहेत. महाबळ विधानसभेचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनीलन्ना शेळके, त्याचबरोबर द्वितीय क्रमांकासाठी 51,111 रुपयाचे प्राईज ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेले आहेत. उसेगावचे माजी सरपंच दिगंबरजी राऊत, त्याचबरोबर माजी उपसरपंच अविनाश दादा कारके. तिसऱ्या क्रमांकासाठी 31,111 रुपयाचे प्राइस ज्यांनी आपल्याला सौजन्य केले आहेत. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सतीजी कारके, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य सुधीरजी बराटे. चला धर्मयोग प्रतिष्ठान भाजे टीम विनंती असणार आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकासाठी त्याचबरोबर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तिसऱ्या क्रमांकासाठी ज्यांनी प्राइस सौजन्य केले अकाजी सोनवणे. चतुर्थ क्रमासाठी 21,111 रुपयाचं प्राईस खऱ्या ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेले आहेत, उद्योजक आदरणीय अकाजी धामणकर. तर पाचव्या क्रमांकासाठी रोख रक्कम 21,111 रुपयाचं प्राईस ज्यांनी आपल्याला सौजन्य केले आहेत. पुरसेगावचे विद्यमान सरपंच भारतीताई गावडे, त्याचबरोबर उद्योजक आदरणीय शेखरभाऊ कारके. या स्पर्धेसाठी मानाचे चषक ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेले आहेत. प्रसिद्ध बैलगडा सम्राट आदरणीय सिद्धार्थजी भेगडे, उद्योजक अभिजित दादा सावंत, त्याचबरोबर युट्यूब लाईव्ह ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेले आहे. उरसेगावचे माजी उपसरपंच आणि या स्पर्धेच्या स्थानिक मुख्य आयोजक आदरणीय अविनाश दादा कारके, उद्योजक अक्षयजी धामणकर, सरपंच शिवने सडवली आदरणीय अजीजी चौधरी, त्याचबरोबर उद्योजक सतीजी शिंदे साहेब. चला भाजे संघ विनंती असणारा क्षेत्ररक्षण लावून घ्या. स्टंप आणि बॉल ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेले आहेत.
अमेजिंग क्रिकेटर आणि खऱ्या अर्थाने क्रिकेट वरती यांचं नितांत प्रेम सदैव राहिलंय मनसूरभाई पठाण। त्याचबरोबर या स्पर्धेतील सन्मान चिन्ह ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेले आहेत उद्योजक आदरणीय आकाशजी गायकवाड, उद्योजक सोमनाथजी धामणकर। या स्पर्धेसाठी सामनावीर व मालिकावीर चषक ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेले आहेत मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष आदरणीय बाळाभाऊ धामणकर, त्याचबरोबर युवा उद्योजक आदरणीय उमेश धामणकर। त्याचबरोबर सामनावीरसाठी स्वराज्य स्पोर्ट्सची ब्रँडेड कॅप ज्यांनी सौजन्य केलेली आहे स्वराज्य स्पोर्ट्सचे ओनर आकाशजी दौंड, त्याचबरोबर अभिषेक ठाकूर। या स्पर्धेसाठी डीजे ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेले आहेत ते विशालांना नवघणे उत्सवाचे तंटमुक्ती अध्यक्ष आदरणीय लक्ष्मणजी धामणकर यांचं देखील शुभागमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। त्याचबरोबर या श्रेणी लेझिंग क्रिकेटर खऱ्या अर्थाने ज्यांनी देखील उर्षा गावासाठी खूप काही क्रिकेट खेळलेलं आहे आदरणीय विलासजी ठाकूर हे देखील अशी उपस्थित झालेले आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिकचं स्वागत आहे। चला धर्मवीर प्रतिष्ठान भाजे टीम विनंती असणारे क्षेत्ररक्षण लावून घ्या, प्रत्येक संघासाठी आपण वेळ हे आपण काही निर्धारित वेळी केलेले आहेत त्यामुळे वेळेमध्ये सामने संपूर्ण गरजेचं आहे, वेळेमध्ये सामने पूर्ण होणं गरजेचं आहे। यशवनी धर्मीय प्रतिष्ठान भाजे संघ मापळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या नियमामध्ये आपण पाहिले की तर ठीक आहे, आता ही नवीन संघ आहे त्यामुळे या संघाला आपण ड्रेस कोडसाठी कुठल्या प्रकारची पॅनल्टी देणार नाहीये। जर प्रतिस्पर्धी संघाचे काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही मापळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष यांच्याशी तुम्ही संपर्क साधा, ती चर्चा करून घ्या। यशवनी या स्पर्धेसाठी मालिकावीरसाठी आपण पाहतो स्पोर्ट्स सायकल ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेली आहेत, उत्सवाचे उद्योजक आदरणीय अविनाश दादा वाळुंज, त्याचबरोबर उद्योजक सौरभ दादा गायकवाड। उत्कृष्ट फलंदाजीसाठी एक स्पोर्ट्स सायकल ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेली आहे, उरसेगावचे उत्सव कमिटी अध्यक्ष आदरणीय हर्षल दादा कारके, त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजीसाठी एक स्पोर्ट्स सायकल ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेली आहे उद्योजक आदरणीय प्रसादजी घारे, त्याचबरोबर उद्योजक पवनसिंग घारे। या स्पर्धेसाठी शेवटच्या दिवशी डी एन रॉक पंच ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेले आहेत, पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष आदरणीय कैलासभाऊ लांडगे, त्याचबरोबर जनसेट ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेलं आहे उद्योजक आदरणीय तुषारभाऊ ठाकूर, त्याचबरोबर मंडप ज्यांनी आपल्याला सौजन्य केलाय ते उद्योजक आदरणीय ज्योतिबा वाळुंज, त्याचबरोबर उद्योजक राजूभाई पठाण, उद्योजक संदीपभाऊ धामणकर, त्याचबरोबर भाजपा उर्से शहर अध्यक्ष प्रल्हादजी धामणकर, प्रसिद्ध गाडामालक आदरणीय संतोषजी ठाकूर, त्याचबरोबर उद्योजक नितीनजी ठाकूर। या सर्व बक्षिसाचे मान्यवरांचे देखील मनापासून धन्यवाद आहे। त्याचबरोबर मालिकावीरसाठी स्वराज्य स्पोर्ट्सचे ब्रँडेड बॅट ज्यांनी आपल्याला सौजन्य केले अनिकेत दादा ढोरे, त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजसाठी ब्रँडेड शूज ज्यांनी आपल्या सौजन्य केलेले आहेत उमेश दादा धामणकर। या सर्व बक्षीस आता मान्यवरांचं मी स्वराज्य स्पोर्ट क्लबच्या वतीने मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। घेऊन जातो यशगणी दुसऱ्या डाबाकडे, 100 झालेले आहेत, 101 धावीची गरज असणार आहे। त्यानंतरची होणारी मॅच स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत जगताप स्पोर्ट क्लब देहूगाव आणि त्यांच्या विरोधात सांगवडे 11 या दोन संघांमध्ये नंतरची होणारी मॅच आहे। चला सर्व दादा लवकर या, षटक क्रमांक 5 मैदानामध्ये घेऊन येतोय पहिलं गणेश, तर स्ट्रायकर आपण पाहतोय संदीप, तर नॉन स्ट्रायकला रवी, दुसऱ्या डबाला सुरुवात, पहिला बॉल हा चेंडू आपण पाहतोय सर बॅटने फटकाती खेळून काढला जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक इथे खूप दूरवरती चेंडू इथे अडवला जाईल, सिंगल इथे आली, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होता परंतु नकार तिथे कळवलेला आहे। एका धावेने आपण पाहतोय संघाचं खातं उघडलं जात आहे, तंडमुक्ती अध्यक्ष आदरणीय लक्ष्मणजी धामणकर, त्याचबरोबर दिलीपप्पा कारके, त्याचबरोबर विलासजी ठाकूर, या सर्वांच्या शुभास्ते आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करणार आहे, त्यामुळे विनंती करतो मान्यवरांना आपण टॉस करण्यासाठी पुढे या, दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत, आपण टॉस करतोय। सामन्याकडे जाऊया, पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय सिंगल आलेली आहे, सगळे मॅच कडे पुन्हा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार, आपण पाहतोय गणेश, गणेश तिकोणे
जो गोलंदाजी साठी आपण पाहतो षटक्रमांक पहिले तो हाताळतोय स्ट्राइक ऑन तयार आपण पाहतोय रवी घुले आणि यावेळी पाहायचंय जमिनीवरती गुड काटे केवला फेकून दिला चेंडूला सरस सीमा रेषेच्या बाहेर हा षटकार आहे छरण षटकार इथे मैदानाच्या आत येतो या षटकाराने संघाचं धावफलक आता पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती धाबा ज्या आहेत त्या सात धाबा रवीला माहिती आहे सात निभवणं आता गरजेचं आहे तो डगआउट मधून सेट होऊन आलाय पहिल्या चेंडू वरती त्याने षटका ठोकलेला आहे अजून एक बॉल द्या दोन्ही टॉस कोणी जिंकलाय सांगडी टीम निर्णय लगेच कळवा टॉस झाला की लगेच निर्णय स्पर्धेचा नियम आहे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे फलंदाजीसाठी आमंत्रित केले देवगाव संघाला इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये रवीच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक तिथे मैदानामध्ये पाहायला मिळाला षटकार आलेला आहे सात निभवायची आज कारण या साथीच्या बळावरती स्वराज्य उभं राहिलंय सात बोले तो सात चलना सात बोले तो सात निभाना सात बोले तो एक सात विजय प्राप्त करना मी नातून उसळे तलवारीची पात वेढात दौडले वीर मराठे सात धफलकावरती धाबा येत्या सात लढायचं कसं आत्मविश्वासाने साथ द्यायची कशी ही मात्र आम्हाला त्या सात मावळ्यांनी शिकवलेले ते सात मावळे आज तुम्हाला खऱ्या अर्थाने आठवणं गरजेचं आहे गणेश तयार असेल फुटा होता यावेळी पाहायचंय कवरच्या दिशेने खेळू काढला जाईल जमीन समांतर फटका हसते हसते कट जाय रस्ते स्वराज्य चषकाचा येतो बँडेज स्ट्रोक रन चौकार काय मॅच आपण पाहते ते मैदानाच्या सुरू झाली टिक फॉर टॅक जशा तसे उत्तर द्यायला आम्ही देखील सज्ज आहोत कारण विहिरीच्या मैदानावरती देखील आपण पाहिलं 12 चेंडूमध्ये 52 धावांची गरज असताना प्रशांत परेश भागवतने काय बॅटिंग केली होती तिथे सहा षटकार त्याच्या बॅट मधून आले गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार पुण्याचा पाहिजे ते मैदानाच्या मध्ये गणेश क्षेत्ररक्षण थोडस बदल तिथे केला जाईल रवी स्ट्राइक ऑन तयार टॉस आणि तिथे चेंडू सीमारेच्या बाहेर फोर रन चौकार रवी घुले ऑन फायर त्याने आज ठरवलेलं आहे आणि रवी घुले जर या सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅच मध्ये शेवटपर्यंत उभा राहिला ना लाला भाऊ तर या खेळासाठी सकाळचा फक्त नाश्ता आहे तो सांगत असेल येतो स्क्रिप्ट ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे सुरुवात झालेली आहे आणि या सुरुवातीमध्ये आता पैसे मैदानाच्या मध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने चौकार आला त्यानंतर आपण पाहतोय डीप स्कोअर लेग मध्ये आलेला पुन्हा एकदा चौकार रवी घुले उंचीवरती या खेळाडूच्या जाऊ नका आक्रमकता प्रचंड मोठी कुठून कुठून याच्याकडे भरलेली आहे हलक्यातून चेंडू पण पाहतोय खेळून काढला जाईल धाबेसाठी आपण पाहतोय तिथे मात्र नकार कळवला जातोय सन्मान दिला या चेंडूला डॉट स्वरूपाचा चेंडू असेल स्कोर कार्ड कडे मी तुम्हाला इथे घेऊन जातोय धाफलकावरती 15 धाबा ज्या धाफलकावरती धाबा इथे नोंदवल्या गेल्यात तयार आणि या दरम्यान पुन्हा इथं सफल झाले क्रीजचा वापर केलाय आणि चेंडू जाईल थेट सीमारेषेच्या बाहेर षटकार षटकार इथे मैदानाच्या मध्ये येतो या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या म्हणजे मैदानामध्ये पाहणारे षटक क्रमांक संपला जाईल पहिलं एक षटकाचा इथे खेळ संपला एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरकार्ड वरती 21 धाबा ज्या धाबलकावरती धाबा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत संतांनी सांगितलंय केल्याने होते आणि केल्याची पाहिजे तुम्ही प्रयत्न करा प्रयत्नार्थी परमेश्वर आहे शकणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतं शुभाग म्हणतोय या स्पर्धेचे मानाचे करंडक जडी करायला आपल्या सौजन्य गेले उसेगावचे उद्योजक आदरणीय अभिजित दादा सावंत यांचं सुद्धा शुभागमन झालं दादा आपलं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे त्याचबरोबर धनंजय दादा पवार हे देखील उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे मॅच कडे पुन्हा पाहिजे गोलंदाजीसाठी गोलंदाजी तयार असेल निलेश ठगे षट क्रमांक दुसरं घेऊन पहिला चेंडू बाउन्स या चेंडू मध्ये पाहायला मिळाला हुसळी घेणारा चेंडू होता व्हाइट बॉल आपण पाहतोय पंचाने मात्र इथे घोषित केलाय षट क्रमांक पाहिजे मैदानाच्या मध्ये इथे
दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. 22 धावा धापलका वरती आहेत. गोलंदाज तयार पुण्याच्या पायच्या मैदानामध्ये. गोलंदाज तयार पुण्याच्या पायच्या मैदानामध्ये. निलेश राउंड विकेट. ओहो यावेळी पायचा शॉट ऑफ चेंडू होता, तिथे मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल. दोन धावा तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये येणार आहेत. निलेश ठेके आपण पाहतोय बऱ्याच वेळा, आपण जर पाहिलं ना अनेक वेळा तो नेहमी वेगाने चेंडू टाकण्यासाठी त्याला ओळखलं जातं. कष्टपूर्वक खेळाडूच्या भूमिकेतून सातत्याने आपण त्याला पाहिलेला आहे, परंतु गेले कित्येक दिवस खऱ्या अर्थाने आपण पाहिले तो दुखापती सोबत मात्र तो झुंजतोय. त्यामुळे गोलंदाजीसाठी तो पाहिजे तेवढा एफर्ट त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलेला चेंडू होता, इथे आपण पाहतोय पॅडल स्वीप चेंडूला केला आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि चेंडू जाईल तिथे अगदी सीमारेषेच्या जवळ. चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये खेळलाय जरूर, पाहणं गरजेचं आहे तिथे काय असणार आहे. ओम तिथे काय चौकार आहे काय, ओम चौकार आहे का नाहीये. या उरसेगावच्या मैदानावरती आमचा कुठा आयोजक कुठा बसलेला असेल सांगता येणार नाही. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. दोन धावा इथे मैदानामध्ये येणार आहे. 26 धावा धापलकावरती ज्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये, दुसरं षटक इथे प्रगती पथावरती असताना निलेश ढगे पुन्हा एकदा पाहिजे गोलंदाजीसाठी तयार. राउंड द विकेट त्यावेळी पाहिजे वेग होता या चेंडूमध्ये. पॉइंट क्षेत्ररक्षक आपण पाहतोय नितेश कवडेचूला मात्र फिल्ड करताय जबरदस्त. आपण पाहतोय क्षेत्ररक्षण तिथे कुठल्याही प्रकारची धाव इथे आपण पाहतोय मैदानामध्ये मिळणार नाहीये. धावल किती स्थिर असेल स्कोर कार्ड वरती. 26 धावा निलेश ढगेला माहिती. ज्यावेळेस माझ्या संघाची जबाबदारी माझ्या खांद्यावरती येते बॅटिंग करावी लागते गोलंदाजी करावी लागते आणि त्यामुळेच खऱ्यातून निलेश ढगेचा खेळाचा दर्जा हा उंचावलेला असतो. संदीप तयार. गती परिवर्तन केलेला चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावर चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक इथे खूप दूरवरती आहे. चेंडू इथे अडवला जातो, दुसऱ्या धाव्याचा देखील तिथे प्रयत्न केला जाईल. दोन धावा इथे मैदानामध्ये पैसे घेतल्या जात आहेत. चांगला एफर्ट आपण पाहतोय खऱ्यातून इथे खेळाडूंकडून दाखवला जातोय. अजून तुम्ही 2007 T20 वर्ल्ड कप आठवा, त्यावेळेस महेंद्र सिंग धोनीकडे संघाचं नेतृत्व दिले गेलं, त्यावेळेस मात्र त्यांनी संघातील बऱ्याचशा खेळाडूंना बाहेर बसवलं. त्यावेळेस बरेचसे खऱ्यातून महेंद्र सिंग धोनी यांना देखील ट्रोल केलं गेलं की तुमचे काही वाद आहेत का, तुमच्या संघामध्ये काही तुम्ही जाणून बुजून काही खेळाडूंना बसवताय का. परंतु तसं अजिबात नव्हतं. त्याने सांगितलं की जर आपल्याकडे चांगली बॅटिंग आणि गोलंदाजी असून उपयोग नाहीये, त्यासाठी आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण देखील करणं गरजेचं आहे. तुमचा एक एक खेळाडू ज्यावेळेस दोन दोन तीन तीन धावा वाचवतो ना, त्यावेळेस गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो आणि ते सातत्याने आपण पाहिलेलं आहे. क्रिकेटमध्ये फक्त चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी करून उपयोग नाहीये, त्यासाठी तुमच्याकडे चांगलं क्षेत्ररक्षण असायला हवं. आता पाहिजे मैदानामध्ये पुन्हा एकदा रवी घुले स्ट्राइक ऑन तयार. हा चेंडू आणि तिथे जाळं रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकला तो रवी घुले. विकेट धक्का क्रमांक पहिला. विकेट येताना आपण पाहतोय मैदानामध्ये पहिली विकेट रवीच्या माध्यमातून आपण पाहतोय येताना पाहिलं मिळाली. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये. दोन षटकांचा खेळ संपला, एक यशस्वी षटक आपण इथे मैदानामध्ये जरूर पाहिले. या षटकामध्ये अवघ्या 8 धावा ज्या खर्च केल्यात निलेश ढगेने. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे पाहिले गेलं तर 29 धावा ज्या धबलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. यानंतर जी होणारी मॅच जर आपण पाहिले गेलं तर निश्चितपणे
स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत जगताप साहेब स्पोर्ट क्लब देहूगाव आणि त्यांच्या विरोधात सांगवडे 11 नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये राजेश निकम तो गोलंदाजी गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक मयूर तिसरं घेऊन पहिला बॉल मयूरचा आणि तिथे चेंडू खेळलाय दोन धाबा तिथे मात्र आता आपण पाहतोय तिथे घोषित केल्या जाणार आहेत आताच्या दोन धाबा इथे मिळतील या दोन धाब्यांच्या मदतीने स्कोर कार्ड देखील आता पुढे जाऊन पोहोचणार आहे धापलकावरती धाबा ज्या आहेत त्या 31 धाबा 31 रन निलेश टक्के गोलंदाजीसाठी आला आणि असं म्हटलं होतं की माणसाने आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा जबाबदारी स्वीकारलेली आहे त्या जबाबदारीतून माणूस नेहमी एकतर शिकतो नाहीतर तो अनुभव घेतो आणि तो सातत्याने ओहो आता मात्र आपण पाहतोय इथे हुक करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये जरूर तिथे केला गेला बॅट आणि बॉल मध्ये आपण पाहतोय संपर्क होऊ शकलेला नाहीये संघाची धावसंख्या आपण पाहतोय मैदानामध्ये स्थिर असणार आहे मयूर ढाकोळ आज खऱ्या अर्थानं एक आनंदही होईल की भाजीचा संघ पुन्हा एकदा तो एकत्र होताना आपण पाहिलेला आहे जोतन मारा करेल मयूर यावेळी पाहिजे अप्पर कट आणि चेंडू मात्र आपण पाहिले गेले तर निशाणे तिथे सीमारेषेच्या जवळ चेंडू तिथे अडवलाय सिंगल इथे आली दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न होईल दोन धाबा मैदानामध्ये घेतल्या जात आहेत या दोन धाब्यांच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जे तो पुढे जाऊन पोहोचणारे स्कोर कार्ड वरती 33 धाबा दोन धाबा इथे मैदानामध्ये येत आहेत मयूर पुन्हा त्या पायाचे गोलंदाजीसाठी तयार असेल आजच्या टप्प्यावर पाहते ते मैदानामध्ये काय असणार आहे तर नो बॉल इथे मात्र आपण पाहतोय पंचांनी घोषित केलेला आहे उचलून घेणारा चेंडू होता आता पायाचे मैदानामध्ये फ्री हिट ऑन अच्छा दिवसातला पहिला फ्री हिट संदीप साठी आपण पाहतोय हा फ्रीडचा चेंडू असणार आहे गोलंदाजीसाठी आपण पाहतो पूर्ण एकदा गोलंदाज तयार तो मयूर उच्चतन मार करतोय यावेळी पाहिजे बॅकफुटला गेले पंच केलाय चेंडूला आणि चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा घेत आलेला चौकार आहे चार धावा इथे मिळतील या चार धाव्यांच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 38 धावा 38 रन 38 धावा धापलकावरती आहेत यावर्षी आपण पाहिलं तर करंजरीची मैदानावरती हा संघ फायनल खेळलेला आहे त्यामुळे इनफॉर्म संघ आहे पुन्हा गोलंदाज तयार हा चेंडू पाहिजे यावेळी मैदानामध्ये पुन्हा त्या ऑनसाइडला चेंडू देखील खुंकळला जाईल क्षेत्ररक्षक इथे खूप दूरवरती आहेत त्यानंतर मग पाहते घेतली सिंगल आहे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि दोन धावा इथे यशस्वीपणे मैदानामध्ये खेळल्या जातील सरसावा चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे मैदानामध्ये केला जाईल चांगला चेंडू मैदानामध्ये आपण पाहतोय मयूरचा डॉट स्वरूपाचा चेंडू असणार आहे षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल इथे तिसरा तीन षटकांचा खेळ संपलेला आहे तीन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 40 धावा समीकरणाकडे घेऊन जातो अजूनही 30 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आपण पाहतो बनवायचे आहेत त्या 61 धावा
केशगढ़ या स्पर्धेच्या निमित्ताने वर पाते उरसेगावचे भूषण एसपी धमणकर ही देखील आपण पाहतोय यशगणीय त्यांचे शुभ आगमन होते त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत हार्दिकचं स्वागत आहे। जवळ मॅच कडे पुन्हा आपण पाहतोय गोलंदाजासाठी गोलंदाज इथे तयार असेल षटक क्रमांक चौथा घेऊन खोलवर टप्प्याचा बॉल तिथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये खोटून काढलाय चेंडूला गणेश जो आपण पाहतोय पुन्हा त्या मैदानामध्ये गोलंदाजीसाठी येतोय वैयक्तिक आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी तो तयार असेल। स्कोर कार्ड जर आपण इथे पाहिले तर धापल कबरती 41 धावा अजूनही 60 इथे बनवायचे आहेत। यावेळी पाहिजे पाक फुटला गेला इन साइड आउट बी पॅक्सच्या कव्हर मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर चरण षटकार इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा जर आपण पाहिले तर षटकार आलाय षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 47 धावा धापलकावरती आहेत। गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा इथे मैदानाच्या मध्ये गणेश स्ट्राइक वरती आपण पाहतोय संदीप संदीपचं आक्रमण सुरू झालंय। यावेळी पाहिजे क्रीजचा वापर करत चेंडू खेळून काढला जाईल मिड विकेटच्या दिशेने सिंगल तरी आली दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होईल का नकार इथे कळवलाय यशगणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं नितांत शुभागमन होतोय द लेजिंग क्रिकेटर आणि क्रिकेट वरती ज्यांचं नितांत प्रेम आहे त्यांच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे आदरणीय आमचे मनसुरभाई पठाण यांचं दिलेलं शुभागमन होते त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे। एकूण 50 धाबा जे आपण पाहतोय धापलकावरती धाबा इथे नोंदवले गेलेले आहेत। गोलंदाज सय्यार आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये चौथं षटक घेऊन धापलकावरती 49 पुढे सरसा बच्चन निघून करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ ला चेंडू आपण पाहतोय ते खेळला जाईल क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे सिंगल तरी ती आली दुसऱ्या धाव्यासाठी होकार नकार आणि तिथे नशिबाने साथ दिली आहे राजेश निकम वारंवार डेंजर एंडला आपण पाहतोय संघाची धावसंख्या आपण पाहतोय ते पुढे जाऊन पोहोचेल राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट क्लब इंदोरी संघाचा अर्धशतक इथे पूर्ण होतोय 51 धावा धापलकावरती या दरम्यान पाहायचंय सफल झालेत क्रीजचा वापर केलाय खोदून काढलाय चेंडूला मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर षटकार षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये आलाय या षटकाराने स्कोर कार्ड वरती 57 धावा धापलकावरती आहेत। गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा एकदा कुलबटप्याचा बॉल होता यानंतर पाहिजे जमीन समजा फटका खेळून काढला जाईल निलेश ढगे चुंडला ते कव्हर करेल सिंगल तरी ते आली आहे आता मात्र आपण पाहतोय धावेसाठी ते पण पाहतोय मैदान नकार कळवलाय स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल इथे तो संदीप षटक क्रमांक पाहिजे मैदानाच्या मध्ये संपलं जाईल चौथ चार षटकांचा खेळ संपलेला चार षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा ज्या धापलकावरती समीकरणाकडे घेऊन जातो शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत। चोवीस चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावेंची अजूनही गरज आहे चार षटकामध्ये 58 झाल्यात अजून चार षटकामध्ये 43 बनवायचे आहेत।
फलंदाजीसाठी गोलंदाज निलेश ढगे। पुढे आपण पाहतो मैत्राशमध्ये कमबॅक करावा लागणार आहे निलेश ढगेला, त्याला माहिती आहे विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल आपल्याला। स्ट्राइक ऑन संदीप, शॉट ऑफ प्लेन चेंडू इथे आपण पाहतो, आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, स्वतःवरती थोडासा निराश असेल संदीप। एक धाव इथे मैदानामध्ये पाहिजे घेतली जाईल, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल। डबल कव्हरती 59 धावा, डबल कव्हरती 23 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी अजूनही 42 धावा इथे बनवायचे आहेत। मनसूरभाई काल आपण पाहिले की 6 चेंडू 10 धावांची गरज असताना 4 चेंडूमध्ये 4 झाल्या नाहीये त्या मैदानावरती। क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, तुम्ही एखादा टार्गेट मोठं केलं म्हणजे तुम्ही असं होणार नाही की तुम्ही जिंकलात। गोलंदाज तयार, पुण्याचा निलेश ढगे राउंड द विकेट, यावेळी पाहिजे बॅकफुटला गेले, पंच केला आहे डीप कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे। सिंगल इथे आली, दुसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न होतोय, दुसरी धाव देखील मैदानामध्ये घेतली गेली, फेकी तिथे थोडीशी खराब, बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहे। दोन धावा इथे आपण पाहतो मैदानामध्ये घेतल्या जात आहेत, या दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर 61 धावा ज्या धापलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात। गोलंदाज तयार, पुन्हा निलेश स्ट्राइक वरती, राजेश निकम अचेंडूवर पाहतो इथे मैदानामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर तिथे केला गेला। एक धाव इथे आपण पाहतो मैदानामध्ये घेतली जाते, एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या जी आता आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचणार आहे स्कोर कार्ड वरती 63 धावा च्या धापलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात। यावेळी पाहायचंय मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, मुन्ना चेंडूच्या खाली आणि तिथे विकेट, परतावं लागेल राजेश निकमला। नवीन फलंदाज परेश भागवत, स्ट्राइक ऑन आपण पाहतो निलेश, पहिला चेंडू इथे खोलवर टप्प्याचा बॉल होता, सन्मान दिला चेंडूला। आज परेश भागवत खऱ्यातने ज्या खेळाडूने 6 चेंडूवरती 6 षटकार लगावलेत, इन फॉर्म फलंदाज आहे। हा पिच मैदान गाजवल्यानंतर आपण पाहतो तो फुल पिच मध्ये देखील ती दहशत आणि तो दरारा तो मैदानामध्ये निर्माण करतोय। स्कोर कार्ड वरती जर थोडीशी नजर टाकली तर आपण इथे 63 धाबा च्या धापलकावरती धाबा इथे नोंदवल्या गेल्यात। निलेश ढगे पुण्याला पाहिजे राईट आर्म राऊंड द विकेट, हलक्यात आपण पाहतो तिथे खेळून काढला जाईल, पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूला ते कव्हर करेल। एक धावी ते मैदानामध्ये पाहिजे घेतली जाते, या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जी आता पाहिजे पुढे जाऊन पोहोचणार आहे धापलकावरती धावा। निलेश ढगेने मात्र या षटकामध्ये धावेला इथे ब्रेक लावलेला आहे, या षटकामध्ये निलेश ढगेने जर आपण पाहिलं तर अवघ्या 6 धावा खर्च केल्या, एक फलंदाज बाद केलेला आहे। 5 षटकांचा खेळ संपलाय, धापलकावरती 64 धावा आहेत, जिंकण्यासाठी आता समीकरणाकडे मी तुम्हाला घेऊन जाईल। शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि या 18 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज आहे, 18 चेंडू 37 हे समीकरण आपण पाहतो मैदानाच्या असेल। चेंडू आता कोणाच्या हातामध्ये सोपवला जाईल, कारण जर आपण पाहिलं तर गणेशच्या 2 षटकांचा स्पेल संपलेला आहे, निलेश ढगेच्या 2 षटकांचा स्पेल संपलेला आहे, मयूरने 1 षटक हाताळलेलं आहे, आता इथून पुढे चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवला जाईल हे पाहणं गरजेचं असेल। बॅटिंग पॉवर प्ले, जर मॅच कडे पण पाहतो पुन्हा गोलंदाजीसाठी गोलंदाज
चला वेळ वाचवायचा आहे. पुणे संघाच्या संगणकाचं लक्ष वेधेल. तुमच्याकडे 40 मिनिटाचा वेळ आपण प्रत्येक इनिंग साठी दिलेला आहे आणि 40 मिनिटांमध्ये तुम्हाला एक डाव एक इनिंग इथे संपूर्ण गरजेचं आहे. जर तसं झालं नाही तर शेवटचं षटक किंवा 40 मिनिटांचा जेवढी काही षटकं राहतील तेवढी षटकं तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये घेऊन गोलंदाजी करावी लागणार आहे. जर मॅच कडे पुन्हा तपासायचे गोलंदाजी गोलंदाज असेल तो मयूर ढाकोळ स्ट्राइक ऑन परेश भागवत. काय चेंडू टाकलाय. चेंडू पडला दिशा बदलली शरीराचा वेग घेणारा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. तिथे डॉट स्वरूपाचा चेंडू असेल. शेवटचे 17 चेंडू 37 अजूनही बनवायचे आहेत. चित्ररक्षणामध्ये थोडासा बदल तिथे पण पाहतो मैत्राशमध्ये पुण्याला केला जाईल. गोलंदाज तयार पुण्याला पाहिजे प्रथमेश मयूर आणि यावेळी पाहिजे परेच्या बॅट मधून लॉंग बॉलला चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार 4 धावांसाठी. चौकार इथे मैदानामध्ये येतो. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहे त्या 68 धावा. शेवटचे 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची गरज आहे. मयूर पुण्यात तयार असेल. मिस टाइम फटका आणि तिथे पाहिजे चेंडू मात्र अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. एक धावी ते मैदानामध्ये येणार. एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या जे आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड वरती 69 धावा धापलकावरतीचे आहेत. एका बाजूने संदीपने मात्र आपण पाहतोय खऱ्यातून या विकेटला स्वतःचं घर केलंय. त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. एकोणीस चेंडू मध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 36 धावा बनवल्या संदीपने. ओहो तिथे पण पाहतोय मात्र चेंडूने शरीराचा वेध तिथे घेतलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये. पाणी घेऊन चला पाणी. खऱ्यातून ज्यावेळेस आपण क्रिकेट खेळत असतो त्यावेळेस मात्र सेफ्टी गार्ड हे कंपल्सरी खऱ्यातून प्रत्येक खेळाडूने वापरणं गरजेचं आहे. चला खेळाडू इंजर्ड असेल तर विनंतीसार आहे वेळ वाचवा किंवा दुसरा खेळाडू मैदानामध्ये पाठवून द्या. रिटायर्ड हर्ड म्हणून त्याला आपण पुन्हा संधी देऊयात. थोडा वेळ आपण पाहतोय जरूर तिथे सामना थांबलेला आहे. चला वेळ वाचवायचा आहे. खेळाडूंना विनंती आहे जर जास्त इंजर्ड असेल तर म्हणजे खेळाडू रिप्लेस करा. तिथे
रुपये बट विनंती असणार आहे की आपण नक्कीच ज्यावेळेस प्रोफेशनल क्रिकेट आपण खेळतो आणि क्रिकेटचा दर्जा उंचावलेला आहे त्यामुळे प्रत्येकाने खऱ्या अर्थानं सेफ्टी गार्ड परिधान करणं गरजेचं आहे. सेफ्टी गार्ड परिधान जरूर केलं होतं संदीपने परंतु चेंडू जास्त लागला असावा आणि क्रिकेट म्हटलं की दुखापत ही नेहमीच समीकरण राहिलेलं आहे. तर जाऊया मॅच कडे. आपण पाहतोय रिटायर्ड हेड म्हणून मात्र संदीप आता दगावच्या दिशेने जाईल आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय अंकुश शेवकर. तो मॅच कडे घेऊन जातो आपण पाहतोय पुण्याच्या मैत्रासंघ मध्ये बाफलका वरती 69 धावा. मयूरचा पुढचा चेंडू स्ट्राइक ऑन अंकुश शेवकर. तगडा ताकदवान मजबूत देहिष्ठीचा अंकुश. पहिला बॉल पुण्याच्या पायाचा शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. काहीसा खाली राहिलेला बॉल बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू आपण पाहतोय तिथे मैदानाच्या मध्ये पूर्णपणे डॉट. धावफलक इथे मैदानाच्या मध्ये स्थिर आहे. स्कोर कार्ड वरती 69 धावा आहेत. शांत पद्धतीचं असणारं वातावरण आपण इथे मैदानामध्ये जरूर तिथे पाहतोय. ही शांतता आहे. ही शांतता अशांत कोण करणार. ही शांतता येणाऱ्या वादळाची असेल. ही शांतता येणाऱ्या सुनामीची असेल. ही शांतता येणाऱ्या भरतीची. ही शांतता येणाऱ्या आहुतीची. मयूर तयार. पुढे सरसाबा चेंडू घेऊन काढला जाईल. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असणार आहे. चेंडू एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. चौकार. चौकार आपण पाहतो मैदानाच्या मध्ये आलेला. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 73 धावा. चौकार मैदानाच्या मध्ये आलाय. 6 षटकांचा आपण पाहतो मैदानाच्या मध्ये खेळ संपलेला. या षटकामध्ये 9 धावा आल्यात. समीकरणाकडे मी तुम्हाला इथे घेऊन जाईल. बारा चेंडूंचा आता खेळ शिल्लक राहिलेला आहे आणि या 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 28 धावींची गरज आहे. बारा चेंडू 28 या षटकामध्ये 9 धावा आल्यात. आता पाहिजे मैदानाच्यामध्ये चेंडू कोणाकडे सोपवला जाणार आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही 28 धावींची जी गरज आहे. 73 धावा ज्या धाबलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. आता पाहिजे मैदानाच्यामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज सोपान. सोपानच्या हातामध्ये आपण पाहतो शून्य ते सोपवला जाईल. आतापर्यंत जर आपण पाहिले तर मयूरच्या 2 षटकांचा स्पेल संपलाय. निलेशच्या 2 षटकांचा स्पेल संपलेला आहे. गणेशच्या 2 षटकांचा स्पेल संपलेला आहे आणि आता सोपानच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 12 चेंडू 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय मैत्राशांमध्ये आता बनवायचे आहेत. 28 धावा. स्ट्राईक वरती आपण पाहतोय परेश भागवत. दुसऱ्या बाजूला अंकुश शेवकर. हा चेंडू इथे आपण पाहिलं तर मैदानामध्ये लेक्स्टमच्या बाहेर असणारा चेंडू. लेक्स्टम मिस करणारा चेंडू. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे मैदानामध्ये येईल. एक एक अतिरिक्त धाव खऱ्या तर तुम्हाला आता रोखणं गरजेचं आहे. तुम्ही अशा प्रकारचे अतिरिक्त चेंडू टाकत असाल तर तुम्ही जिंकण्याचे चान्स कमी करताय. परेश तयार आहे. पुन्हा एकदा स्ट्राइक ऑन तयार असेल. कोलबटप्याचा बॉल तिथे आपण पाहतो मैदानामध्ये. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल तर आपण पाहतो यावेळी घेतली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न आपण पाहतो होणार नाही. एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या 75 धावा. ज्या धाबलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. समीकरण आता पाहिले तर शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि या 11 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 26 धावेंची गरज आहे. 11 गेंदे जीतने के लिए अभी भी 26 रनांची जरूरत. सोबत तयार. फुल टॉस. तिथे मात्र चेंडूला फक्त दिशा दिली. दिशा से फटके तो पडेंगे फटके. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. चौकार.
तिथे लहान मुलं जे आहेत ना आपले, चला त्यांनी इकडे इकडे या बाजूला जब मॅच कडे पुण्याचा पाहिजे गोलंदाजासाठी, गोलंदाज आपण पाहतो तयार असणार आहे. पुन्हा एकदा इथे चौकार मैदानात शब्द देतो, या चौकाराने 79 धावा धपलकावरती आहेत. एक एक चौकार तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं, एक एक धाव, एक एक डॉट बॉल दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. मिस टाइम स्ट्रोक चेंडू आपण पाहतो तिथे मैदानामध्ये, सिंगल आपण पाहतो तिथे घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो होणार नाही, एक धावी ते आली, एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जे आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचणार आहे 80 धावा धापलकावरती आहेत. शेवटचे 9 चेंडू आता शिल्लक आहेत आणि या 9 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 21 धावींची गरज आहे. 9 गेंदे और जीतने के लिए अभी भी 21 रन की जरूरत. सोपन तैयार, राउंड द विकेट. यावेळी बॅकफुटला गेलाय, पंच केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, छान षटकार. षटकार इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये येतोय. या षटकाराने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 86 धावा, 86 रन. सोपान तयार आहे पुन्हा एकदा, मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न. धावेसाठी आपण पाहतोय मैदानाच्या आकार इथे कळवला जाईल, धावपलक इथे स्थिर असणार आहे. 86 धावा धापलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्या. शेवटचे आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील आता, 7 चेंडू शिल्लक आहेत, 7 चेंडू आणि आता 15 धावींची गरज. श्रीक्षेत्र देवगाव नगरीचे नगरसेवक आदरणीय रोहित दादा खाडोके यांचे या शुभाग म्हणत होते, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. पुढे सरसाबा चेंडू खेळू करण्याचा प्रयत्न आपण पाहतो ते केला जाईल. मिड विकेटच्या दिशेने सिंगल तरी ते आली आहे. गणेश खूप दूरवरती असणार आहे, चेंडू जिथे फेकी करेल, परंतु 2 धावा तिथे यशस्वीपणे मैदानामध्ये पडून पूर्ण केले जात आहेत. 2 धावा आल्या आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावलकावरती ज्या आहेत त्या 88 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि या 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आता बनवायचे आहेत 13 धावा. 6 गेंदे और जीतने के लिए अभी भी 13 रन की जरूरत. मॅच ऑन आहे. तर शेवटचं षटक आपण पाहतोय कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाणार. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये येत आहेत. महाराष्ट्र पोलीस लोणावळा सिंगम म्हणून मात्र ज्यांची ओळख आहे, नितेश कवडे अर्थात बंटी भाऊ जे आता गोलंदाजीसाठी येत आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 13 धावींची गरज आहे. मॅच दोन्ही संघांकडे आहे. सीसीएल लोणावळा करंडक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा खिताब मिळवणारे नितेश कवडे यांना पण गोलंदाजीसाठी आपण पाहतो इथे. आता शेवटचा षटक सोपवलाय, 6 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय बनवायच्या 13 धावा. स्ट्राइक वरती अंकुश शेमकर, नॉन स्ट्राइक आपण जर पाहिली तर मैदानाच्या इथे परेश भागवत स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो गुलाबशेर आंबेकर त्याचबरोबर अमरभाऊ शिंदे दोन्ही मान्यवरांचं शुभागमन झालं. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आणि या दरम्यान स्वागत होईल बिग 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 षटकाराने छान. षटकार इथे आला, या षटकाराने संघाची धावसंख्या आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 94 धावा. याच्याकडे या स्पर्धेच्या निमित्ताने ग्रामपंचायत सदस्य आदरणीय राजारामजी सावंत साहेबांचं देखील शुभागमन झाले. मी त्यांचं देखील स्वराज्य चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. आणि पायचे मैदानाच्या मध्ये आता शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज आहे. सामना सुरू करा सर. या मॅचला तुम्ही थोडासा जरूर उशीर झालेला आहे. शेवटचे 5 चेंडू आता शिल्लक असतील, जिंकण्यासाठी आपण बाधे बनवायचे त्या 7 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार आलेला आहे. रंगाचे सदस्य आदरणीय राजारामजी सावंत साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावरती, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर अमरभाऊ शिंदे यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती या.
पुलिस पाटील आदरणीय गुलाबशेठ आंबेकर यांना विनंती करतो आपण ही व्यासपीठावरती या दरम्यान पाहिजे मैदानाच्या मध्ये शिरचा फेद घेणारा चेंडू होता, सिंगल घेण्याचा प्रयत्न तिथे केलाय, लेग बाय चिरोपण सिंगल इथे आलेली आहे, चार चेंडू शिल्लक, सहा धावांची गरज आहे. नितेश कवडे बंटी भाऊ कमबॅक करायचं, कमबॅक करावा लागणार आहे, कमबॅक कसं करावं हे आम्हाला छत्रपती शिवरायने शिकवलंय. मनगडाची ताकद आज दाखवायची, आपला अनुभव इथे वापरायचा आहे. परेश भागवत स्ट्राइक होता यार, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, सामना संपवला परेशने षटकाराने आणि पहिल्या सामन्यामध्ये विजयाची मोहर लावली आहे ती राजवर्धन प्रशांत भागवत स्पोर्ट क्लब इंदोरी, इंदोरी संघाचे अभिनंदन. या ठिकाणी चला आपण अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कुलवाडी भूषण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पार्पण करणार आहोत. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करण्यासाठी या ठिकाणी अमृतभाऊ शिंदे असतील, त्याचबरोबर गुलाबशेठ आंबेकर, त्याचबरोबर